आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुलाही खूप त्रास दिला नंदाई. I'm sorry. अरे माफी मागून मला लाजवू नकोस तू. आणि कोण म्हणत आम्हाला तुझ्यामुळे त्रास झाला असत. उलट तूच स्वतःला खूप त्रास करून घेतलास. पण आता ते सगळं थांबलंय आणि मला त्याचं खूप बरं वाटतंय. आता पुन्हा त्या रस्त्याला तू चुकून सुद्धा जाऊ नको. नाही जाणार. बरं आता मी वर जाऊन आराम करतो. उद्या परत थेरपीला जायचंय. गौरी शेवटी तूच त्याला बदललास. तूच साथ दिलीस त्याला. गौरी तूच औषध होतीस ग. अशीच आता जिथे कुठे असशील तिथून आता कायम माझ्या रुद्रच्या सोबत राह. हा इतका कसा चांगला झाला अचानक. आणि त्या गौरीबद्दल घरच्यांना काहीच कसं बोललं. याचा अर्थ ते दोघे एकमेकांना समोरासमोर भेटले नाहीये. असं असेल तर चांगलंच आहे. याला ती जिवंत आहे हे कळायच्या आधीच सगळं मॅनेज करावं लागेल. रुद्र दारू गण ना. ए माम मला झोप आली आहे. मी थकलोय खूप. तू झोप जाऊन. झोपलाय एवढ्या लवकर. नाही तू दारू गण. ए नाही नाही तू जा रे. आपण उद्या बोलू. रुद्र मला खरं खरं सांग तू सकाळपासून कुठे होतास. थेरपिस्ट कडे. अरे सांगितलं ना मी मगाशी खाली तुला. हो का. बर ते कुठे असतात रे थेरपिस्ट जरा सांग मला. तर कुठल्या म्हणजे काय. रिहॅबच्या. रिहॅब मध्येच असतात. एक मिनिट पण तू रिहॅब मधून पळून गेला होतास ना. मग थेरपिस्ट कुठे भेटले रे तुला. अरे अरे पळून गेलो म्हणजे काय. असं डायरेक्ट नाही पळून गेलो. त्यांनी मला समजवलं मग पळून गेलो मी. बर आम्ही इतकं समजवत होतो तेव्हा नाही ऐकलं आमचं. त्या थेरपिस्टने असं काय वेगळं समजवलं की तू इतका बदललायस. कारण चांगलं समजवतात त्या. म्हणजे आयुष्य किती सुंदर आहे ते किती छान प्रकारे जगलं पाहिजे. आणि मी आता चांगलं जगतोय ना. तुला काय प्रॉब्लेम आहे.
जाना आता. पण मला अशा वाईफ्स काय येतात की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस? काय रे रुद्र, हे केस कापले, दाढी बारीक केली, हे पण थेरपीमुळेच का? नाही मला तू सांगस त्या नक्की कुठे असतात, काय नाव काय त्यांचं, मला भेटायचं त्यांना. झालंय तुझं, मला आता झोपायचंय, जा तू इथून, गुड नाईट. अरे पण मला वाईब्स येत आहेत, काहीतरी गडबड नक्कीच आहे, नाहीतर अचानक इतका बदल नाही होणार. आता तुला काय सांगू मी, हा बदल गौरीजींमुळे झालाय. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. आज किती मजा आली ना, ते जे नवीन सर आहे ते किती मस्त आहेत ना. हो ना, आपले सोज खेळतात, मज्जा करतात, ते सोबत असल्यावर कंटाळाच येत नाही, त्यांनी तर आपल्या सोबतच राहायला हवं. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका. मला तर खूप बोर होऊ राहिला असं वाटतंय, एक की कधी उद्याची सकाळ होतील आणि रुद्र सर येतील. पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना. आई जरा हळू बोल ना, आम्ही सगळे गप्पा मारतोय ना. एवढं कसले गप्पा मारताय रे, एका दिवसात खूप बदल झालाय तुमच्यात, मला माहितीये कसल्या गप्पा मारताय ते. सकाळी वेळेत उठू नका, मग बघतेस तुमच्याकडे. आश्रमाला हळूहळू रुद्र सरांचा लळा लागायला लागला आणि गौरीला गोड त्रास व्हायला लागलाय. हॅलो. हॅलो रुद्र सर. हा भरत, काय झालं, काही इमर्जन्सी? नाही नाही काही नाही, तुमच्या घरी सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. खरंच सगळं ठीक आहे का काहीतरी गडबड आहे? पण तिथे काय चाललंय, म्हणजे त्या काही म्हणाल्या का? नाही अजून काही नाही, पण तुमच्याशी युती केली आहे म्हणून माझ्या पण विरोधात गेली आहे. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. हा हो, ते कळतंय मला, म्हणजे या देवीला असं सहजासहजी प्रसन्न करता येणार नाहीये, म्हणजे तिच्यासाठी माफीचे उपास तपास करावे लागणार आहेत, प्रयत्नांचे नारळ वाढवावे लागणार आहेत. उपास तपास नारळ? अरे हा कुठल्या तांत्रिकाच्या नादीत लागला नाही ना? उद्या कितीची अपॉइंटमेंट आहे? अपॉइंटमेंट? अहो थेरपीची, छान थेरपी होती हा तुमची, मला फार आवडली थेरपी. उद्या यायचंय ना थेरपीला तुमच्याकडे? म्हणजे आश्रमात ना. अहो या की तुम्हाला जेव्हा वेळ भेटला, तुमच्या वेळेवर या काय. हा मग उद्या सकाळपासून येतो मी, सकाळ ते संध्याकाळ थेरपी घेऊ आपण. गौरी
दादू, अरे कोणाशी बोलतोयस? अगरबत्त्या ना, हो मिळतील ना तुम्हाला अगरबत्त्या मिळतील. गौरी खूप मोठं गिराईक आहे. किती डझन पाहिजेत तुम्हाला अगरबत्त्या? थेरपी डझन मध्ये? हो थेरपी नाही देत डझन मध्ये. नाही नाही, खूप चांगला सुवास येतो आमच्या अगरबत्त्यांचा. खूप मनापासून बनवतो ना आम्ही अगरबत्त्या. भरत, तुझ्या आसपासही कोणी आहे का? हो मग आहे ना, आहे ना. म्हणजे तुम्हाला प्रसन्न ठेवणारी आणि जी स्वतः अगरबत्त्या बनवती ती पण आहे. मी बोलू का त्यांच्याशी? कोणाशी बोलतेस तू? हा बघू. पुष्पा, हॅलो हॅलो, कोण आहात तुम्ही? हे बघा, मी आधीच सांगतोय, आम्ही पैठणकर आहोत. जर का माझ्या भावावर तुम्ही काही मंतरला ना, तर नंतर मी तुम्हाला काय मंतरले देतोस ना फोन. काय मंतरले? कुठे मंतरले? रॉंग नंबर आहे, रॉंग नंबर ठेवा. हॅलो हॅलो, नाही हा कट केला. रॉंग नंबर, रॉंग नंबर. मग एवढा वेळ काय बोलत होतास त्यांच्याशी? तू इतक्या वेळ बत्त्या बत्त्या म्हणत होता, मला वाटलं अगरबत्त्या पाहिजे, पण मध्येच मेणाचा विषय निघाला. मग समजलं की मेणबत्त्या हव्या. आता मेणबत्त्या कशा बनवणार ना आपण? रॉंग नंबर. बर चल, मी झोपायला जातो, उशीर झाला. चल झोपतो मी जाऊन. काहीतरी गडबड आहे, मी परत लावतो. फोन दे इकडे. काय तुझं? मी बरा झालेलो बघवत नाही तुला. बस झाला आता. मला उद्याची थेरपी घ्यायला जायचंय. गुड नाईट. ऐक ना, नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला कळायलाच हवं की रुद्रची थेरपी नक्की कोण घेत आहे. मी उद्या शोधून काढतो. मला बघायलाच हवं रुद्रवर नक्की कोण जादूटोणा करतय. गौरीजी, मी येतोय तुम्हाला आणि बिट्टीला पुन्हा जिंकण्यासाठी. हे पैठणकर घर तुमची वाट बघते गौरीजी, आणि मी तुम्हाला विश्वास देतो मी लवकरात लवकर ह्या घरात तुम्हाला पुन्हा घेऊन, आणि ह्यावेळी तुमची जागा मेडरूम मध्ये नाही तर ह्या पैठणकर घरात असेल. काय झालं? नाही काही नाही. चहा. इतका गरम चहा देशील? वहिनी कुठे हरवला? मी काहीतरी विचारतोय, काय झालं? नाही खरंच काही नाही. ते
यांना फार गरम चहा आवडत नाही ना, म्हणून त्याने कप फोडला आणि निघून गेला. वहिनी तुम्ही उठा, उठा राहू देते भाऊजी. ते बसा इथे बसा. किती काळजी घेता तुम्ही त्याची, पण त्याला मात्र तुमची. ही माझा विचार नक्की कधीतरी करते. येई ती वेळ नक्की लवकरच येईल आणि त्याला तुमच्या प्रेमाची किंमत कळेल. मीही त्याच दिवसाची वाट बघते भाऊजी. तुम्हाला एक सांगू आहे नी, आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले ना तर आपल्याला यश नक्की मिळतं. मी आता स्वतः अनुभवतोय. तुम्ही इथेच बसा, मी आलो. श्वेता काय झालं? सुमित पुन्हा चुकीचं वागला ना तुझ्याशी? ते नीट वागतातच कधी माझ्याशी? खरंय तुझं म्हणणं, तू आहेस म्हणून तुमचा संसार टिकून, नाहीतर सुमित ना तुझं आयुष्य तर सगळं ठीक होणार आहे. भाऊजी हो, त्यांचा नाश्ता झालाय. सुमित साठी नाही, तुमच्यासाठी आणलंय, खाऊन घ्या. आणि वहिनी हा संसार तुमच्या दोघांचा आहे, त्यामुळे तुम्ही त्याची जशी काळजी घेता तशी तुम्ही तुमचीही घेतली पाहिजे, कारण नवऱ्याला जिंकायचं आहे ना तुम्हाला. घ्या, खाऊन घ्या. रुद्र माझा, रुद्र इतके दिवस कुठे हरवलं होतं काय माहित, पण तुला आता असं बदललेलं पाहून मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. असं वाटतंय की माझ्या शरीरातून बाहेर पडलेला जीव पुन्हा कोणीतरी परत घेऊन आला. जी कोणी तुझा इलाज करते ना तिला जगातली सगळी सुख मिळव. नंदई ती सुख मिळण्यासाठी धडपडणारी नाहीये, तर जगाला सुख वाटण्यासाठी जगणारी आहे. तिला माहितीये सुख वाटल्याने ते वाढतं, तिच्याकडेच चाललोय. माझी थेरपिस्ट फार स्ट्रिक्ट आहे ती म्हणजे वेळेच्या बाबतीत. तर चला मी जातो. कधीही येतो म्हणावं जातो नाही. ठीक आहे येतो. का कोण असतो नंदे, पण आज रुद्रभाऊजींना बघितल्यावर असं वाटतं की ते माझ्याशी बोलत नाहीये, तर प्रत्यक्ष गौरी माझ्याशी बोलते. ती मला धीर देते. आज रुद्रभाऊजींना बघून त्यांच्यामध्ये गौरीचा वास झाला, हो ना? गौरीचा भास, काहीतरी गडबड आहे. रेवतीला सांगायलाच पाहिजे. इतके दिवस त्या गौरीच्या नावाने गौरीजी करत दारू पिऊन पडलेला असायचा. आज अचानक कसा कसा बदल झाला की याने दारू सोडली? याला ती गौरी तर भेटली नसणार. नसेल भेटली
त्याला ती भेटली असती आणि गौरी जिवंत हे कळलं असतं तर आत्तापर्यंत सगळ्या घराला सांगितलं असतं त्याने. मुद्दाम तर लपवत नसेल ना हा? हा इतका बरा वागतोय म्हणजे हा गौरी सोबत असणार. मग गौरी आहे कुठे? काहीच कळायला मार्ग नाहीये. रुद्रच्या मागावर जायला हवं, तोवर या प्रश्नाची उत्तरं नाही मिळणार. रेवती, रेवती, अगं एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालीस? रुद्रला रिहॅब मध्ये टाकायचा प्लॅन फसला म्हणून तूच घर सोडून निघालीस की काय? मी कशाला जाऊ घर सोडून? अगं चेहऱ्यावर जरा नाराज दिसलीस ना म्हणून विचारलं. नाही नाही, मी कुठे नाराज आहे? बघितलं किती चेहरा फुललाय माझा? अगं चिडतेस कशाला? रेवती माझ्याकडे आहे ना तुझ्यासाठी एक बातमी आहे. माझ्याकडे वेळ नाही तुझ्या फालतू बातम्या ऐकायला. अगं रेवती ऐक ना, खाली ती श्वेता बडबडत होती रुद्र भाऊजी मध्ये तिला गौरीचा वास होतोय म्हणून. ती खरंच जिवंत नाहीये ना?